नमस्कार मित्रांनो, मी रोहित कडून तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज आहे 9 तारीख. सो म्हणजे चिंतामणीचा आगमन सोहळा, आणि आता आपण तिथे चाललो आहेत आणि चिंतामणीचा आगमन सोहळा आपण पूर्णपणे पाहणार आहोत आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे. सो आता आपण चाललो आहोत रेल्वेने, पुणे स्टेशनला चाललो आहोत आता आपण, आणि आपली 6ची गाडी आहे. सो आता वाजलेत 5. सो थोड्यात आपण निघूच, आता निघालोच आहे आपण तसं, आणि थोड्या पोहोचूच तिथे. सो चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सो मित्रांनो, फायनली आपण आत्ता आलो पुणे स्टेशनला. सो आता जाऊ, 6ची गाडी आहे आपली, आता 5:30 वाजले आहेत. सो मित्रांनो, फायनली आपण आत्ता आलो दादरला. थोड्या वेळाने आपण चीज पोगेला जाणार होतो, मित्र पण यायचे आहेत आपले. सो चला मग पुढे दाखवतो. मित्रांनो, फायनली आपण चिंचपोकेला पोहोचलो आहोत आणि माझ्या सोबतीला ओंकार आहे, आणि आता आपण चाललो गंगा कुठे चाललो तो तिकडे जे आगमन सोहळा आहे ना तो आपण पाहणार आहोत. सो तिकडे जाऊन तुम्हाला दाखवेन. सो चला मग मित्रांनो, फायनली आपण त्या कारखान्याकडे आलो आहोत आणि तिथं तुम्हाला दिसत असेल, हा बघा क्राऊड, अजून तरी गर्दी झाली नाही आहे. आणि तिकडून चिंतामणीचा आगमन सोहळा चालू होणार आता थोड्या वेळात. सो आपण तो पाहणार आहोत, बाकी तुम्ही गर्दी पाहू शकता इथे. थोड्या वेळाने आपण पाहूच. कारण चिंतामणी तर वेळ आहे, पण अँटॉपचा राजा आता निघणार आहे थोड्या वेळातच. सो यांची जर्सी बघा, आणि इकडून आता पप्पा बघायला मिळणार आहे आपल्याला. सो आपण पाहूच तो. या भक्तांना दर्शन द्यायला ये. क्राऊड बघू शकता तुम्ही पूर्ण, आता सुरुवात झाली आहे. आणि आपल्याकडे एक युट्यूबर आला आहे. सो युट्यूबचं नाव काय तुझ्या? सिद्धेश शिर्के ब्लॉग. सो नक्की याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खरंच पुढे जाऊच आपण आणि पूर्णपणे चिंतामणीचं दर्शन तुम्हाला देतोच मी, आणि पुढे पण पाहूच आपण. वादक आहेत, त्यांची पण आपण मस्तपैकी व्हिडिओ घेऊ. सो चला मग. हा बघा मित्रांनो, चिंतामणी पाठीमागेच आपण आहोत. पूर्णपणे क्राऊड बघा त्यामध्ये. Thank you.
सो मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आज आपण चिंचपोकीच्या चिंतामध्ये आगमन सोहळ्याला गेलो. सो मी खूप म्हणजे कसा वाटलं तुम्हाला? एक नंबर. आणि क्राऊड एवढं होतं ना, काय सांगू. पण मला बरं वाटलं येऊन आणि खूप मजा आली. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटू. गणपती बाप्पा मोरया.